लेखी आश्वासनानंतर शिराळा महसूल प्रशासनाच्या विरोधातील उपोषण चौथ्या दिवशी स्थगित। माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची मध्यस्थी। शिराळा महसूल प्रशासनाविरुद्ध तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्टपासून सुरू असणारे उपोषण आज तहसीलदार शामली खोत पाटील यांच्या लेखी आश्वासन मिळताच चौथ्या दिवशी तात्पुरते स्थगित करत असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सांगितले। माजी मंत्री नाईक यांनी आज उपोषणकर्ते निखिल साळुंके यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व चुकीच्या पद्धतीने 7/12 उतार्यावरील नोंद व इतरही गोष्टी समजावून घेतल्या व तहसीलदार शामली खोत पाटील यांची भेट घेऊन साळुंकेसह इतरही शेतकऱ्यांना वारस नोंदी 7/12 उतारे यावरून होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ अहवाल पाठवून नोंदी दुरुस्ती करण्याचे सांगितले। यावर हे प्रकरण प्रांत किंवा तहसीलदार यांच्या हातात नसून साळुंके यांच्याविषयी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील करण्यासाठी सांगितल्याचे तहसीलदार शामली खोत यांनी सांगितले व पुणे आयुक्त यांच्याकडे होणाऱ्या आदेशानुसार तहसीलदार कार्यालयाकडून कारवाई करण्यात येईल असे पत्र आज तहसीलदार यांनी उपोषणकर्ते साळुंके यांना दिल्याने चौथ्या दिवशी उपोषण स्थगित करण्यात आले। चिखलीगावचा निखिल बाळकृष्ण साळुंके यांनी आपल्या जमिनीमध्ये जे काय फेरफार वगैरे झालेले आहेत आणि त्या संदर्भातचा न्याय मिळावा म्हणून सातत्यानं तो प्रयत्न केलेला आहे, पण दीर्घकाळ होऊनसुद्धा अजूनही त्याला त्या संदर्भाचा योग्य असा निर्णय मिळालेला नाही। ही जमीन किंवा ही प्रॉपर्टी आहे ती त्याच्या वडिलांच्या नावावर, वडील किंवा त्यांचे असणारे पूर्वज हे अशिक्षित आणि मुंबईला गिरणीमध्ये काम करणारे होते, त्यामुळं आपल्या जमिनीचा दरवेळी जाऊन 7/12 काय आहे त्याच्यामध्ये कोणाच्या नोंदी कशा आहेत हे त्यांनी कधी पाहिलं नाही आणि तसा वादही त्यांच्या असणाऱ्या सहहिस्सेदारांच्यामध्ये किंवा त्यांचे असणारे जे नातेवाईक आहे त्यांच्यामध्ये नव्हता। परंतु हा निखिल आपलं शिक्षण पूर्ण करून गावामध्ये आल्यानंतर त्याला हे दिसून आलं की आपल्या असणाऱ्या भावंडांच्यामध्ये किंवा आपल्या असणाऱ्या नातेवाईकांच्यामध्ये समसमान वाटणी झाली असताना आणि आम्ही त्याप्रमाणे वाटून घेतला असतानासुद्धा एकदम त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। एका भावाची जमीन दुसऱ्या भावाच्या नावावर, त्याचबरोबर त्यामधल्या वारसांच्या ज्या नोंदी आहेत त्या वारसाच्या नोंदी त्या आमच्या एका चुलत्याच्या नावावर बरोबर झाल्या, पण तेच वारस पुन्हा दुसऱ्या असणाऱ्या भावाच्या नावावर पुन्हा नोंदवत आलेले। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यापर्यंत निदर्शनास आणल्या आणि त्यांच्याकडे त्या पद्धतीनं निवेदन देऊन हे दुरुस्त व्हावं म्हणून पाठपुरवठा केला, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी हेतुपुरस्कर आपल्याला न्याय मिळाला नाही असा निखिलचा दावा आहे। हे पटते खाजगीत बोलताना म्हणते तुझं म्हणणं बरोबर आहे पण आम्ही नाही निर्णय तुझ्याबरोबर दे, जा तुला कुठे जायचं असेल, आम्ही तुला चुकीचा निर्णय दिला ना तुला वरिष्ठांच्याकडे अपील करायला मुभा आहे। त्याप्रमाणे त्यांनी प्रांतांनी दिलेल्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा नियमबाह्य असा निर्णय असताना सुद्धा तो न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला, पण शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे त्यामध्ये ॲडिशनल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे त्याप्रमाणे त्यांना अपील केलं, न्याय मिळण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं त्याही ठिकाणी न्याय मिळाला नाही। त्यामुळं आता आम्हीसुद्धा तहसीलदारांच्याबरोबर चर्चा केली, तहसीलदारांना हा अधिकारच नाही, प्रांतांना हा अधिकार आहे पण प्रांतांनी या पूर्वीच्या प्रांतांनी निर्णय दिला, त्यामुळं आता त्याच्यावरची जी अपील आहेत ते वरिष्ठ पातळीवरची आहेत। किल्ला आता मी इथं विनंती करणार आहे की आपण आपलं हे आंदोलन आज मागं घेऊ, तहसीलदारांनी निवेदन आपल्याला दिल्यानंतर ते स्वीकार आणि मग पुढचं काय असेल ते आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यावर विचार करू। आपणही यासाठी आपल्या प्रसिद्धी माध्यमामधून एक चांगल्या पद्धतीनं त्याला प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची आपल्याला या ठिकाणी मी धारणा व्यक्त करतो, विनंती करतो आणि निखिलला या संदर्भाची विनंती करून आजचं आंदोलन त्याला मागे घ्यायला आम्ही विनंती करतो। धन्यवाद। 15 ऑगस्टपासून निखिल साळुंके आपले निवेदनाच्या अनुषंगाने आमच्या तहसील कार्यालयाच्या आवाराबाहेर उपोषण करत आहेत। सदर विषयासंदर्भात आपण त्यांना 15 ऑगस्ट दिवशीच निवेदनाच्या अनुषंगाने त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या उपोषणापासून परावृत्त होण्यासंदर्भात आपण कळवलं होतं, पण अद्यापही त्यांचं उपोषण सुरू आहे। आपण नुकतंच त्यांना त्यांच्या विषयासंदर्भात माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे झालेल्या आदेशाच्या वरती
त्यांनी तरतुदीनुसार माननीय विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील करण्यासंदर्भात त्यांना सुचवलेलं आहे आणि यानंतर तिथे उपरोक्त ठिकाणी होणारे आदेश ज्याप्रमाणे सुनावणीनंतर जे काही आदेश प्राप्त होतील त्या आदेशाच्या अनुषंगाने सदर तहसील स्तरावरती सत्वर कार्यवाही करण्यात येईल असे आपण त्यांना कळवण्यात आलेले आहे. आज ते उपोषण त्यांचं मागं घेत आहेत. वाळवा न्यूज एक्सप्रेस लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.